आपण सत्य आणि भक्तीच्या पथावर अग्रेसर व्हावे असे आवाहन निरंकारी सद्गुरु माता सविंदर हरदेवजी महाराज यांनी गुरुवारी केले. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील MMRDA मैदानावर निरंकारी संत समागमचे आयोजन करण्यात आले होते. या संत समागमामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबई उपनगर ठाणे आणि नवी मुंबई तसेच आजूबाजूच्या परिसरातून हजारोंच्या संख्येने भाविक आणि निरंकारी समूहाचे अनुयायी यांनी सद्गुरु माताजींचे दर्शन घेतले. गेल्या काही दिवसांपासून सद्गुरु माताजी महाराष्ट्राच्या कल्याण यात्रेवर होत्या. या यात्रेदरम्यान त्यांनी सांगली, सातारा, उल्हासनगर, मसळा येथे संत समागमांना संबोधित केले आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मधील या संत समागमाबरोबरच त्यांच्या या महाराष्ट्र कल्याण यात्रेची सांगता झाली.